नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानदीप अकॅडमीच्या मराठीमधील पॉलिटी सिम्प्लिफाईड सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आजचं आपलं फोकस आर्टिकल आहे कलम नंबर 9, यालाच आपण अनुच्छेद सुद्धा म्हणतो. काय आहे? परकीय देशाचं नागरिकत्व स्वइच्छेने संपादन करणाऱ्या व्यक्तीला नागरिक नसणे. म्हणजे जर समजा एखादा व्यक्ती आहे, तो भारताचा नागरिक असेल किंवा तो भारताचा नागरिक नसेल, या व्यक्तीने जर स्वतःच्या इच्छेने इतर कोणत्याही देशाचं नागरिकत्व जर स्वीकारलेलं असेल तर त्या व्यक्तीला भारताचं नागरिकत्व मिळणार नाही. काय आपण समजून घ्या, पहा, लक्ष देऊन पहा. कलम थोडंसं महत्वाचं आणि इंटरेस्टिंग आहे. कलम काय म्हणतं पहा, कोणत्याही व्यक्तीने, आता या ठिकाणी कोणताही व्यक्ती म्हणजे काय, तो भारताचा असेल किंवा इतर कोणत्याही देशाचा असेल आणि तो समजा भारतामध्ये नागरिकत्वाची डिमांड करण्यासाठी आलाय, या व्यक्तीबद्दल कोणत्याही व्यक्तीने कोणत्याही परकीय देशाचे नागरिकत्व स्वतःच्या इच्छेने, म्हणजे जर समजा उद्या त्याने हा क्लेम केला की हे नागरिकत्व मी स्वइच्छेने घेतलेलं नाहीये, माझ्यावरती नागरिकत्व जबरदस्ती लादलं गेलेलं आहे, तर त्यावेळी याचं संविधानाचं इंटरप्रिटेशन केलं जाईल, ही पर्टिक्युलर केस कोर्टामध्ये जाईल. मात्र जर समजा असं दिसतंय की त्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने, कोणत्याही व्यक्तीने इतर कोणत्याही परकीय देशात स्वतःच्या इच्छेने नागरिकत्व घेतले असेल, तर ती व्यक्ती आर्टिकल 5 आधारे भारताची नागरिक असणार नाही, किंवा आर्टिकल 6 किंवा आर्टिकल 8 च्या आधारे भारताचे नागरिक आहे असे मानले जाणार नाही. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने स्वतःच्या इच्छेने इतर कोणत्याही देशाचं नागरिकत्व जर स्वीकारलं आणि हे नागरिकत्व स्वीकारल्यानंतर जर त्या व्यक्तीने त्या ठिकाणी मला भारताचं नागरिकत्व कलम 5 नुसार, अनुच्छेद 6 नुसार किंवा अनुच्छेद 8 चा वापर करून मला भारताचं नागरिकत्व द्या, या प्रकारची जर मागणी केली तर ही मागणी ग्राह्य धरली जाणार नाही व त्या व्यक्तीचं नागरिकत्व रद्द करण्यात येईल. धन्यवाद. थँक्यू.